मराठा समाज बांधवांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना 1 लाख सहाय्याचे निवेदन देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने दोडामार तालुका मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी या मागणीसाठी सुमारे 10,000 सहाय्याचे निवेदन आज नायब तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे देण्यात आले। यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर दोडामार तहसील कार्यालयाबाहेर येत मराठा समाजाने 1 मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवाव्यात अशी विनंती यावेळी नायब तहसीलदार यांना केली। क्रांती मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने आज संपूर्ण जिल्ह्याभर जवळपास 1 लाख सह्यांचं निवेदन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने आज दोडामार्ग मधून सुद्धा जवळपास 10,000 सह्यांचं निवेदन हे आपण आज तहसीलदारांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आमचं हे आमच्या ज्या मागण्या आहेत मराठ्यांच्या ह्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी आम्ही निवेदनं दिलेली आहे ही निवेदनं तिथपर्यंत पोहोचवावी। आज आपण बघितलं तर सगळीकडे कोरोनासारखा प्रादुर्भाव आहे आणि त्या अनुषंगानं आज जवळपास एक आम्ही जास्त मराठा एकत्र नाही आलो नाही त्याचं कारणही जी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी एकत्र आलेलो नाही आहे। याच्यापूर्वी देखील फार मोठ्या प्रमाणात इथं आंदोलनं झालीत मराठ्यांच्या वतीनं मोर्चे काढले आलेत त्यावेळी प्रत्येक वेळी खूप मोठ्या प्रमाणात मराठा बांधव इथं उपस्थित होते आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे। पण आज केवळ सामाजिक बांधिलकी राखून आणि कोरोनाचा प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज आम्ही मोजक्याच माणसांना इथं बोलवलेलो होतो आणि त्याच्याप्रमाणे जेवढी बोलवली त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त माणसं आज इथं आलेली आहेत आणि आमचं जे मराठ्यांचं निवेदन आहे आमच्यावर जो काही अन्याय होतो आहे जे आम्हाला आरक्षण पाहिजे आहे ज्याच्या स्टे मिळालेला आहे तो स्टे उठवण्यासाठी आणि मराठ्यांचं आरक्षण कायम करण्यासाठी आज आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं इथं तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे।